या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठेंच्या उत्तुंग व्यक्तित्वाचा परिचय मला झाला. ऐकून नाव सगळ्यांना माहीत असतं, त्यांची प्रतिभा तशी मोठी होती, महाराष्ट्रभर गाजणारं नाव होतं. सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांनी पुष्कळ काही काही केलं आहे असं वरवरची माहिती, पण ते प्रत्यक्ष काय होते कसे होते या कार्यक्रमात येण्यापूर्वी त्याचं अध्ययनही जेवढं माझ्या सीमित वेळात मला करता येईल तेवढं करता आलं, आणि विवेकच्या या अंकाच्या निमित्ताने त्याचा एक समग्र परिचयसुद्धा मला आला. हा सुवर्णयोग माझ्या आयुष्यात आणून दिल्याबद्दल मी MGD संस्थेचं किंवा MGD मंचाचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि विवेक साप्ताहिकाला सुद्धा धन्यवाद देतो. आजच्या संदर्भात अण्णाभाऊंच्या कार्याचं मूल्यमापन वगैरे असे शब्द आहेत. आजच्या संदर्भात जे चरित्र लोकांच्या पुढे यायला पाहिजे, जो विचार नीट स्वरूपात लोकांपुढे यायला पाहिजे, तो विवेकच्या या प्रकाशनामुळे आलेला आहे. कारण अवघ्या 49 वर्षाच्या 49 पूर्ण नव्हते झाले, तेवढ्या आयुष्यात इतकं सगळं जगणं आणि इतकं सगळं सांगणं हे त्यांनी केलं. आणि त्यांनी काय केलं, किती केलं, जगात केलं की घरात केलं, किंवा ते आमचे होते की कुणाचे होते, ते कोणत्या विचारधारेचे होते, या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यात काही आपल्या करण्याचा भाग असतो, काही आपल्याला मिळालेल्या परिस्थितीचा भाग असतो, काही योगायोगसुद्धा असतात. परंतु हे करणारा मनुष्य काय होता, कसा होता आणि का करत होता, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने जर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा अध्ययन केलं तर लक्षात येतं, पहिली गोष्ट की प्रामाणिकता. आजच्या युगात फार दुर्मिळ असलेली गोष्ट आहे. प्रामाणिकता मनापासून पक्की असावी लागते, म्हणजे मग ती जीवनाच्या धकाधकीमध्ये, कष्ट संकटांमध्ये, मोह आकर्षणांमध्ये वाहून न जाता टिकत असते. स्वर्गीय अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत प्रामाणिकतेने जगले. या प्रामाणिकतेचा शतांश जरी आज आमचे पुढारी म्हणवणाऱ्या सगळ्यांमध्ये आला, त्या देशाचं भाग्य आहे ते त्याच्यापेक्षा 100 पटीने अधिक प्रकाशित होईल. ते स्वतःशी प्रामाणिक राहिले, ते ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्याच्याशी प्रामाणिक राहिले, ते समाजाशी प्रामाणिक राहिले. या प्रामाणिकतेच्या जोडीला मला वाटतं त्यांचा जो कळवळ आहे तो जन्मजात असला पाहिजे. तो काही हळूहळू विकसित झाला असं नाहीये. एक तर प्रचंड दुःख त्यांनी आयुष्यभर भोगलं आहे. एक व्यक्ती म्हणून सामाजिक जीवनापासून कौटुंबिक जीवनापर्यंत सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला फार थोडे आले असतील, पुष्कळसे दुःखाचे क्षण सुद्धा त्यांनी आपल्या उत्साही वीरवृत्तीने गोड करून घेतले असतील,
परंतु लौकिक दृष्टीने आपण पाहतो तर त्यांचं जीवन हे अपमानात अभावातच जास्त गेलं आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मनुष्य कडवट बनतो, पण ते कडवट झाले नाही. तर हे दुःखाचं दर्शन त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न करून गेलं, कळवळा उत्पन्न करून गेलं. आणि आपलं दुःख झाकून ठेवून समाजाचं दुःख दूर व्हावं याकरता आजीवन त्यांनी प्रयास केले. थोर माणसाची ही निशाणी असते. कदाचित दैव, प्रकृती, ईश्वर, ज्या जी काही आपली श्रद्धा असेल त्यानुसार म्हणा, जगाचं दुःख दूर करायचं अंशतः काम सुद्धा ज्यांच्याकडून करून घ्यायचं असतं त्यांना प्रत्यक्ष त्या दुःखाचा परिचय व्हावा अशी नशिबाची योजना असते की काय माहीत नाही. परंतु असं करणारे लोक हे आपलं दुःख पचवून जगाचं दुःख दूर करायचे प्रयत्न करतात, हे त्या महात्म्यांचं मुख्य लक्षण हे अण्णाभाऊंच्या ठिकाणी होतं. आणि अगदी किशोरवयापासूनच ते न्यायाच्या बाजूला उभे राहिले, सत्याच्या बाजूला उभे राहिले. दारिद्र्याशी, विषमतेशी त्यांना स्वतः झगडावं लागलं. समाजातली विषमता, समाजातलं दारिद्र्य दूर होऊन या समाजामध्ये सर्वत्र सर्व मंगल व्हावं याच्याकरता त्यांनी आपली प्रतिभा दिली. आणि ती प्रतिभा किती उत्तुंग प्रतिभा आहे. ती अभिनयाच्या क्षेत्रात आहे, ती काव्याच्या क्षेत्रात आहे, नाट्याच्या क्षेत्रात आहे, कादंबऱ्यांच्या क्षेत्रात आहे. आणि जाणीवपूर्वक समाज जागृत व्हावा, समाजाने विचार करावा असं चिंतन त्याला त्यातून मिळावं, सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, पुरस्कारांच्या मागे न लागता, आपल्या कलेचं प्रदर्शन, आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन पाहून जगाने जय जयकार करावा या मोहात न फासता, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सुद्धा हे समाज प्रबोधनाकरता आपल्या प्रतिभेचे चौफेर आविष्कार त्यांनी केले. माझा तितका अभ्यास आहे की नाही हा प्रश्न विवादाचा असू शकतो, पण जेवढं काही मला माहिती आहे तर असं दुसरं व्यक्तित्व एकच दिसतं सावरकरांचं. इतकी चौफेर प्रतिभा आणि ती सगळीच्या सगळी तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची आनंद झाला असं म्हणून मातृभूमीच्या पायावर वाहणारे सावरकर. आणि दुःखितांच्या शोषितांच्या अडचणी दूर व्हाव्या, त्यांच्या जागृती व्हावी, संघटित बळाने समाजातला अन्याय, विषमता, असत्य नष्ट व्हावं आणि हा समाज पुन्हा समतायुक्त, शोषणमुक्त असा होऊन वैभवाची वाट चालू लागावा, मंगलाच्या पावलांनी चालावा याच्याकरता आजीवन आपली प्रतिभा खर्च घालणारे अण्णाभाऊ यांच्यात मला फरक दिसत नाही. विचाराच्या दृष्टीने लोक म्हणतील सावरकर हिंदुत्ववादी होते, अण्णासाहेब अण्णाजी साठे पुष्कळ वर्ष कम्युनिस्ट चळवळीत राहिले, हे सगळं ठीक असेल, पण ते काही त्या विचारांचं सामर्थ्य नाही आहे. आपल्या समाजाचं दुःख, आपल्या समाजाची दीनता, आपल्या समाजाची गुलामगिरी, आपल्या समाजाचा मागासलेपणा हे सगळं जाऊन तो वैभव संपन्न रूपात उभा राहावा याची खरी कळकळ अंगात बाळगून जे काही करायचं जीवनभर ते त्याच्याकरता त्यांनी केलं. आणि हे सगळं करत असताना अखंड परिश्रम केले. जे असं जीवन जर एखाद्याला मिळालं तर तो काही समाजाचा कार्यकर्ता होईल अशी शक्यता सामान्य बुद्धीला तर दिसतच नाही. कठीण गोष्ट आहे. हलाहल पिऊन लोकांमध्ये शांती उत्पन्न करणाऱ्या शंकराची ही परंपरा आहे की वाट्याला येणारं दारिद्र्याचं दुःख, समाजातून होणारे विषमतेचे प्रहार त्याचं दुःख, हे सगळं बाळगून सुद्धा जीवनभर स्वतःसाठी काही नाही, दुःखितांसाठी सर्व काही
असं व्रतस्थ जीवन जगणारे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे होते. आणि त्यांच्या कादंबऱ्या सगळ्यांना माहिती आहेत, त्यांच्या कादंबऱ्यांवर निघाले चित्रपट माझ्या पिढीच्या तो पुष्कळ लोकांनी पाहिलेले आहेत. त्यांची कवना ऐकणारे पुष्कळ लोक आज असतील, 40 वर्ष झाली त्याला सुद्धा, पण असतील, संग्रह असतील, ते वाचायला मिळतील. परंतु अशा प्रकारचा माणूस कसा होता ते माहीत नसेल. अण्णाभाऊंचा जितका व्हायला पाहिजे परिचय तितका परिचय महाराष्ट्रात सुद्धा नाही. आणि विशेषतः आपल्या देशामध्ये सगळ्या तरुण पिढीसमोर अशा जीवनाचा परिचय हा प्रामुख्याने आला पाहिजे अशी आजची गरज आहे. आणि म्हणून हा मला फार आनंद वाटतो की असं एक चरित्र विवेकच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहयोगाने समाजाकरता सगळ्यांसमोर येत आहे. मातंग समाजातून आले असल्यामुळे आपल्याकरता हा गौरव आहेच, पण या देशाचा राष्ट्रीय विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता कंटकाकीर्ण मार्गावरचा दीपस्तंभ म्हणून अण्णाभाऊंचं स्थान हे अटळ आहे. त्यांचं हे स्थान कोणी नाकारूच शकत नाही असं जीवन त्यांचं होतं. हे काही कोणाही द्यावं लागत नाही पद, हे आपल्या कर्तृत्वाने मिळवावं लागतं. आणि ते कर्तृत्व म्हणजे मी हे पद मिळवेन असा अहंकार त्याच्या पाठीमागे असला तर मिळत नाही. पण एक सहज असते कळवळ्याची जाती असं म्हणतात ना, लाभाविण करी प्रीती, जे आपले आहेत आपलेपणापोटी त्यांचं दुःख दूर करायला मनुष्य प्रयत्न करतो. तितक्या सहजतेने अण्णाभाऊंनी हे सगळं केलेलं, त्यात त्यांनी काही फार मोठं केलं असा अहंकार त्यांच्या जीवनात कुठेही दिसत नाही, लेखनात प्रतिभेत कुठेही दिसत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे एक आध्यात्मिक जीवन जगून त्यांनी दाखवलं, ते समाजकारणी लावून दाखवलं. केवळ स्वतःची मुक्ती एवढा उद्देश न ठेवता सर्व जगाची मुक्ती अन्यायातून करणं, सर्व जगाची मुक्ती घडवून आणू शकेल असा भारतीय समाज उभा करणं, आणि हे सगळं करत असताना, क्रांती करत असताना, संपूर्ण परिवर्तनाच्या गोष्टी करत असताना सुद्धा जी जळमट आहेत, ज्या रूढी आहेत त्या काढायच्या आहेत, जे शाश्वत आहे, जे सदा मंगल आहे, जे मानवाकरता सदा शाश्वत आहे, ते जपलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे याची तितकीच जाणीव आणि तितकाच मोठा प्रयत्न त्याकरता सुद्धा. अण्णाभाऊंचं साहित्य अगदी तळागाळातल्या माणसाच्या दुःखांचं चित्रण करणारं, समाजाच्या प्रकृतीबरोबर समाजाची विकृती सुद्धा स्पष्टपणे दाखवणार, समाजातला अन्याय मोठ्या आवाजात जगापुढे मांडणार, ठसठशीत रूपात आणि कुणीही नाकारू शकणार नाही इतका स्पष्ट सगळ्यांसमोर मांडणारं ते साहित्य आहे. परंतु त्याच्यात कुठेही समाजातल्या संबंधांना तडे जाईल असं काही नाही, समाजातल्या मूल्यांची घसरण होईल असं काहीच नाही. आणि म्हणून जेव्हा हे मी वाचलं आहे, ही माहिती मी घेतलेली आहे, तर मी एक धाडस करतो म्हणण्याचं की अण्णाभाऊ साठे कोण होते. अण्णाभाऊ साठे एक धार्मिक मनुष्य होते, कारण आपल्याकडे धर्माचं लक्षण सांगताना ईश्वर मानलाच पाहिजे असं बंधन नाही आहे. काय मानलंच पाहिजे, 4 गोष्टी आहेत, सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या. या 4 गोष्टीत अण्णाभाऊंचं जीवन, जे 4 शब्दात सांगितलं तर पूर्ण जीवन सांगितलं असं. जी जीवनभराची त्यांची तपस्या आहे, तशी खडतर तपस्या करताना आपल्यापैकी किती लोक टिकतील काही सांगता येत नाही. ते टिकले, शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहिले, कणखर राहिले, मोडेन पण वाकणार नाही अशा बाणीने सत्यावर ते अढळ राहिले. त्याकरता त्यांनी खूप परिश्रम केले, अक्षरशः झिजले. तपश्चर्या तपश्चर्या ती अशीच असते.
आणि ती सत्या करता होते, न्याया करता होते, कारण सत्याला करुणेची जोड होती, संवेदनेची जोड होती, त्याच्याशिवाय सामाजिक न्यायाचा पुरस्कार होऊ शकत नाही। नीती म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून, राजकारणातला डाव म्हणून न्यायाचा घोष करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु पडेल ती किंमत देऊन न्यायाकरताच उभं राहणं, वानोत निंदोत सुनीति मंत, चळो असो वा कमला गृहात, हो मृत्यू आधीच घडो युगांती, सन्मार्ग टाकूनी भलेन जाती, या रीतीने न्यायाकरता उभं राहणं हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा मनात काही जळत असेल, मनात काही संवेदना असेल, आपल्या लोकांच्या उद्धाराची अनिवार्य ओढ असेल आणि तो आपलेपणा एका गटापुरता संबंधित नसेल। अण्णाभाऊ साठेंच्या हृदयातला आपलेपणा हा दुःखितांकरता तर होताच, पण त्या दुःखितांचं दुःख निमूटपणे पाहणारे निष्क्रिय लोक, त्यांची निष्क्रियता जावी, त्यांच्या हृदयात सुद्धा संवेदनाचं अमृत झरू लागावं, त्याला कारण असणारे दुष्ट लोक यांचा वाकडेपणा जावा नाहीतर बिमोड व्हावा आणि समाजामध्ये सगळं मंगल व्हावं, आपली सगळी विकृती रूढी जळमट टाकून समाज आहे ते त्याच्यापेक्षा चांगला शुद्ध स्वरूपात उभा राहावा, या कळकळीने त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि जीवनभर जे काम केलं आहे ते त्याच्याकरता केलं आहे। म्हणून आपण पाहतो की जे करतो आहे त्यातून ते होणार नाही असं लक्षात आल्याबरोबर जिथून ते होईल असं त्यांना वाटलं तो मार्ग त्यांनी पत्करला, विरोधाची पर्वा केली नाही। प्रामाणिकता, सत्यनिष्ठा आणि त्याला ही संवेदना आणि पवित्रता, अंतर्बाह्य पवित्रता, म्हणजे इतकं मोठं साहित्य आहे त्याच्यात कुठेही समाजात आपसात भांडण होईल असा मजकूर नाही आहे। कोणत्याही त्यांच्या चित्रणामध्ये भारतीय संस्कृतीची जी मुख्य मूल्य आहेत, आत्मवत पर हे मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु, हिंदू समाजाची संस्कृती, भारतीय संस्कृती या एका श्लोकात पूर्ण कळ। महिला माते समान आहे, महिलाकडे आपली पाहायची दृष्टी मातृदृष्टी आहे, कुठेही त्याचं वेळ वाकडं चित्रण दिसत नाही, या मूल्यांचा परिपोष व्हावा असंच सगळं त्यांचं लेखन आहे। परद्रव्येषु लोष्ठवत, त्यांची पात्र क्रांती करतात, अन्यायानी मिळवलेलं राज्यकर्त्यांचं धन किंवा सावकारांचं धन लुबाडतात, पण ते स्वतःकरता ठेवत नाहीत, ते स्वतः असं जगले त्यांची पात्रही अशीच जगली। ती धनवान होण्याकरता दरोडे घालत नव्हती, ते अन्याय दूर करण्याकरता शस्त्राचार करतो। आणि आत्मवत सर्व भूतेषु, हे सगळ्या आपल्या समाजातल्या दुःखित लोकांचं दुःख त्यांनी समोर आणलेलं आहे, उघड्यावर मांडलेलं आहे, इतक्या प्रभावीपणे मांडलेलं आहे की ते नुसतं शब्दचित्र पाहून वाचून ती धग आपल्याही हृदयाला लागावी आणि आपणही कार्यप्रवृत्त व्हावं असं आपल्या शब्दातून मांडणारा, आपल्या चारित्र्याने जगणारा आणि आपल्या वाणीतून बोलणारा, मन वचन कर्मानी धर्माची चार शाश्वत तत्व ज्याच्यावर सगळ्या धर्माचा डोलारा आहे आणि धर्माचं सगळं कर्म हे याच्यावर आधारित असेल तर ते धार्मिक आहे, नाही तर ते अधार्मिक आहे, सोडलं पाहिजे, अशा त्या चार तत्वांचं शाश्वत दर्शन आपल्या लेखनातून आणि जीवनातून सारख्याच रीतीने घडवणारा एक महापुरुष असं अण्णांचं मूल्यमापन माझ्या दृष्टीतून मी करतो। तुम्ही काय विचार करायचा तुम्ही करा, मी जे ऐकलं वाचलं त्याच्यावरून मला असं वाटतं। आणि हे जे ऐकणं वाचणं आहे हे कशामुळे घडलं, एक तर तुम्ही हा कार्यक्रम ठेवला म्हणून, आणि
त्या वेळेला विवेकचा हा अंक 5 एप्रिलला माझ्या हाती नव्हता, तो इथे आल्यावरच मिळणार होता, पण आता तो कदाचित इतका वेळ मिळाल्यामुळे आणखी नीट झाला असेल, तो अंकही हाती पडला. या अंकामध्ये अण्णांचं हे समग्र जीवन मांडलेलं आहे, जे जसं आहे तसं मांडलेलं आहे, कुठे कुठे त्यांचे कसे संबंध आले, कुठे कुठे त्यांनी कसं काम केलं, काय बोलले, काय लिहिलं, त्याच्याबद्दल त्यांच्या समकालीनांना काय वाटतं, नात्यातल्या लोकांना काय वाटतं, समाजातल्या प्रतिभावंतांना काय वाटतं, समीक्षकांना काय वाटतं, असं सगळं समग्र दर्शन एका छोट्याशा ग्रंथात त्यांनी घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. पण अण्णाभाऊ साठेंचं कर्तृत्व, त्यांचं जीवन हे एका ग्रंथात मावण्या इतकं छोटं नाही आहे. त्याच्यामुळे हे आणखी समोर असं आलं पाहिजे, या ग्रंथावरून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी वाचावा. आणि त्यांचे ही शाश्वत जीवनाची जी बैठक होती सत्याची, करुणेची, शुचितेची आणि तपस्येची, ती समाजापुढे नीट रीतीने यावी याकरता आणखीनही लिहावं, बोलावं, समोर आणावं लोकांच्या, याची आवश्यकता आहे. कारण आज आपला देश ज्या स्थितीतून जातो आहे आणि जगाच्या आपल्या देशाकडून ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याकरता आपल्या देशाला ज्या रूपात आपल्याला उभं करायचं आहे, तो उद्यम करण्याकरता एक प्रेरक जीवन म्हणून अण्णाभाऊ साठेंचं जीवन आपल्यासमोर आहे. आपण स्वतः आपल्या समाजाचं काम करताना त्याची प्रेरणा घ्यावी. आपलेपणातून, संघटनेतून, निस्वार्थ बुद्धीने स्वतःसाठी काही नाही, दुःखितांसाठी सर्व काही, असा मंत्र मनात घेऊन जे ते जीवन जगले तपस्येचं, आणि कितीही संकट आली आणि ठोकरा लागल्या तरी धीर न सोडता वीरवृत्तीने सतत पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न करत राहिले, आणि एका अर्थाने त्यांच्या जीवनात त्यांना पाहता नाही आलं तरी पुढे पाहता येईल, पण ते यशस्वी झाले. कारण या रस्त्यावर, या जगन्नाथाच्या रथाची गाडी त्यांनी सदा करता पुढे लावली. मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, असं जे आहे ज्ञानेश्वरीमध्ये गीतेत म्हटलेलं आहे, ते त्यांनी जगून दाखवलं. अनेक वर्ष असे परिश्रम, असं जीवन जगून आपल्याला आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा, समाजातल्या आपल्या वर्गाचा आपल्याला असा उद्धार करावा लागेल, त्याला असं वर आणावं लागेल. सगळ्या समाजाचे घटक म्हणून आपला घटक हा बलशाली असला पाहिजे, आणि आपल्या घटकाच्या बलशाली होण्याने सगळा समाज बलशाली झाला पाहिजे, देश बलशाली झाला पाहिजे, अशी जी अण्णांची दृष्टी होती ती घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. या दृष्टीने मला हे जसं एक पाथेय मिळालं या कार्यक्रमाच्या रूपाने, तसंच तुम्हीही ते ग्रहण करावं आणि पुढे जावं अशी एकाच वेळेला विनंती आणि शुभकामना तुम्हाला देऊन माझे हे 4 शब्द पुन्हा एकदा धन्यवादासहित. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.